बेलापुर संघ प्लीज सातत्याने विनंती करतो आपला 12th मैन ओवर नंबर एक मध्ये आपण पाहते मेंडेटरी पहिला पॉवर प्लेचे षटक विकीचा पहिलाच बॉल डीप मध्ये खेळाडू तैनात एक धाव तर इथून मात्र कंप्लीट केली जाते आहे एका धाव संख्येने धाव संख्येचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बेलापूर या टीमचं आता आपण पाहतोय स्ट्राइकिंग इनला साहिल दिवेकर एक चांगला फलंदाज सातत्याने या देखील खेळाडूने फार इम्प्रेस केले गत वर्षी पासून अगदी आपल्या बॅटने अनेक प्रेक्षकांची मन जिंकली असा फलंदाज आपण पाहतोय साहिल दिवेकर या दरम्यानचा बॉल आपण पाहतोय चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीय विकी पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून खूप चांगला खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर एक मध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा देखील लागल्या जातात तीन धावा बेलापूर या टीमच्या बिनबाद तीन अशी धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या लागली जातीय या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल विकीचा या वेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा व्हाईट बॉल व्हाईट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते अवे फॉर बॉडी बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरला जातोय व्हाईट बॉलची सांगता झाली या वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट स्ट्रोक चांगला आहे परंतु बॉल जाईल घोषणक क्षेत्रात फक्त आणि फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल धावा लागल्यात पाच धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात अजूनही मात्र ओव्हर नंबर एक मधील अजून तीन चेंडू शिल्लक असतील या पहिल्या ओव्हर मधील विकीच्या स्पेल मधील पाहूया हे तीन बॉल कशा रीतीने इथून रिलीज केले जातील आजच्या दिवसामध्ये पहिला बॉल 11:07 रिलीज झाला पुन्हा एकदा मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झाला विकी पाटील स्ट्राइकिंगला आपण पाहतोय त्याला फेस करणारा फलंदाज कौस्तुभ नामक फलंदाज आपण पाहतोय अजूनही मात्र कोणताही मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत नाही यावेळेला देखील अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही आणखीन एक चांगला बॉल इथून रिलीज केला जातोय गोलंदाज विकी पाटील या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आपल्यामध्ये असलेलं व्हेरिएशन लयबद्धतेचा वापर इथून मात्र केला जातोय मैदानाच्या आतमध्ये जे स्टुडंट आहेत विनंती करतो प्लीज आपण सीमारेषेच्या बाहेरून चालायचंय यावेळेला स्ट्रोक चांगला आहे एलिव्हेशन मिळाले परंतु सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र पकडला जातोय झेल संपलाय कस्तुभ नामक खेळाडूचा खेळीचा खेळ बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते कस्तुभ मात्र नाराज होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला पहिला फर्स्ट विकेट टू गॉन पहिला हादरा इथून मात्र लागला जातोय बेलापूर या टीमला इनयार्ड क्रमांक 3 मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऋषिकेश आपण पाहत असाल
पुनः एकदा मात्र गोलंदाज तैयार होईल आपला गोलंदाजी मार्क वरती शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील शेवटचा बॉल आपण पाहू शकाल ऋषिकेश या खेळाडूसाठी कशा रीतीने इथून मात्र रिलीज केला जाईल या बॉल वरती मोठा स्ट्रोक येईल का आपण पाहिला असेल ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त चान्स बॅट्समनला धावा काढण्याचे असतात परंतु इथून मात्र कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये यावेळेला स्ट्रेट ड्राइव लगावला आपल्याच फॉलो थ्रो मध्ये बॉलला फील करण्याचा प्रयत्न परंतु बॉल हातातून निसटला तर नंतर मात्र बॅकअप चांगला राहिला ओव्हर नंबर एकचा इथून मात्र खेळ संपलाय आणि एक ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती तब्बल धावा लागल्यात एक गडी बाद पाच धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता ओव्हर नंबर दोन मध्ये आपण पाहतोय हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती त्याला फेस करेल साहिल दिवेकर हेमंतचा हा बॉल सॉफ्ट हँडेडने इथून मात्र पुश केला जातोय कोणती धाव मिळणार नाहीये निर्धाव चेंडूची सांगता ज्या प्रकारे आम्ही विनंती करतोय स्टुडंट प्लीज आपण मैदानाच्या बाहेर जायचंय कारण आपल्याला बॉल जर लागला ना तर अगदी दुखापत होऊ शकते एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जातीय एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आता धावा आपण पाहू शकाल सहा धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत बॉलून मात्र पुन्हा एकदा तयार होईल हेमंत पाटील स्ट्रायकिंग इनला ऋषिकेश त्याला फेस करेल यावेळचा बॉल आपण पाहतोय पंचांचा इशारा फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्यांचा वेध बॅट्समन इथून मात्र बाद झालाय धक्का क्रमांक दुसरा आपण पाहतोय दुसरा हादरा इथून मात्र लागला जातोय बेलापूर या टीमला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पार्टनरशिपची गरज आहे खेळपट्टीवरती टिकून राहावं लागेल चांगल्या बॉलला सन्मान द्यावं लागेल आणि चुकीच्या बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागेल चला प्लीज आम्ही विनंती करतोय जे स्टुडंट आहेत मैदानाच्या बाहेरून चालायचे सीमारेषेच्या बाहेरून आपण चालायचे सिद्धू नामक फलंदाजावर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॉल मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती हेमंत पाटील यावेळीचा बॉल आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीय आणखीन एक चांगला बॉल इथून मात्र रिलीज केला जातोय खूप चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते मेंडेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेला स्विंगिंग यॉर्कर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर परंतु हलकासा या बॉलनं बॅटचा वेध घेतला तदनंतर मात्र बॉल चाललाय घोषांक क्षेत्रात फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल खूप चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय हेमंत पाटील स्ट्रायकिंग इनला सिद्धू नामक फलंदाज यावेळीचा बॉल आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झालाय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि आता आपण पाहतोय ओव्हर नंबर दोनचा खेळ संपलाय आणि दोन ओव्हरनंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती तब्बल धावा लागल्यात आठ धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात आठ धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत आता बॉलिंग ट्रॅकवरती आणखीन एक यंगस्टर हिरा ज्या प्रकारे या खेळाडूने नवी मुंबई असो रायगड असो अशा मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या नमित
नमित अशोक पाटील गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। इनामपुरी या गावामध्ये एक स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बाइक मॅन ऑफ द सीरीजच्या रूपाने देखील या खेळाडूंनी जिंकली आपण पाहतोय। आणि NMPL त्या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी देखील खेळली आणि काल गोटिवली या गावामध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांना दाखवला। आज मात्र सानपाडा या गावच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला खेळत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय नमित अशोक पाटील, फार इम्प्रेस केले या खेळाडूने आपल्या खेळीने। बॉल मात्र पुन्हा एकदा तयार होईल नमित आपल्या गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग इनला, तेवढा ताकदीचा फलंदाज फिंगर रोल्स केले उद्या, टप्पा पडल्यानंतर अगदी टर्न होत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने या बॉलला कॅरी केलं गेलं, डॉट बॉल यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत, इथून मात्र घडतंय काय, बाउंड्री लाईनला कापत चिरत छेदून भेदून बॉल चालला सीमा पलीकडे, हा येतोय या इनिंगमधील पहिला चौकार। या चार धाव्यांच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपण पाहतोय, 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। ओय मित्रा, स्टुडंट जे आहेत ना प्लीज सीमारेषेच्या बाहेरून जायचे, आम्ही सातत्याने विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, जे स्टुडंट असतात ना त्यांना विनंती करतोय अगदी आपण सीमारेषेच्या बाहेरून चालायचे। खूप चांगला बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला, या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल, इथून मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट, यष्टांचा वेद दांडी गुल बॅट्समन बाद, आता इनियाट क्रमांक 5 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मयंक नामक फलंदाज, बिग विकेट टू गॉन, मोठा हादरा इथून मात्र लागला जातोय बेलापूर या टीमला, जो फलंदाज खऱ्या अर्थाने इनफॉर्म मध्ये आहे त्याची विकेट इथून मात्र घेतली जातीय गोलंदाज नमितच्या माध्यमातून। आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय दीपेश नामक गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज मार्ग वरती, डावकुऱ्या शैलीचा हा गोलंदाज, पहिला बॉल रिलीज करण्यासाठी इथून मात्र तयार झाला, त्याला फेस करेल सिद्धू, यावेळीचा बॉल आपण पाहिला असेल इनस्विंग आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगली बॉलिंग चांगला बॉल इथून मात्र रिलीज करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला दीपेश, यावेळचा मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत आणि बॉल चाललाय घोषांक क्षेत्रात, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आता आपण धावा पाहू शकाल, तब्बल धावा लागल्यात 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत, कधी इनस्विंग तर कधी आउटस्विंग असे बॉल रिलीज करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश गरत नामक गोलंदाज, या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल, यावेळेला रिव्हर्सचा स्ट्रोक, या फटक्याला दुधारी तलवार असं म्हटलं जातं, लागला तर समोरच्याची मान कापून जाणारा हा फटका, परंतु नाही लागला तर स्वतःचीच मान कापून घेणारा हा फटका आपण पाहिला असेल, जोखीम उचलली होती परंतु एकच धाव या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळती, या
16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आपण पाहू शकाल, स्ट्राइकिंगला मयंक नामक फलंदाज आपण पाहतोय। मयंक साठी हा बॉल या वेळेला स्ट्रेट ड्राइव लगावला डीप मध्ये रोनित पाटील, खूप चांगल्या बॉलला इथून मात्र जज पकडलं जातंय। फक्त आणि फक्त एकच धाव, कुठेतरी जर तुम्हाला चांगलं धावांचं टार्गेट सेट करायचं असेल तर षटकार चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे, मोठे स्ट्रोक लगावणं फार गरजेचं आहे। यावेळेला बॉल हवेत, एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता सिंगलला डबलमध्ये इथून मात्र कन्वर्ट केलं जाते। दोन धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत, अजून मात्र या ओव्हरमध्ये एक बॉल शिल्लक आहे। या षटकातील शेवटचा बॉल या वेळचा बॉल देखील आपण पाहतोय, फिंगर रोल्स केले होते, खूप चांगली डिलिव्हरी, बॅट्समनला बीट करून बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। आता बघता बघता ओव्हर नंबर चारचा खेळ संपलाय आणि चार ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल, 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात। 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, रवीचा हा पहिलाच बॉल, तीच आणि तरार, खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। मयंक आपण पाहतोय स्ट्राइकिंगला, यावेळेस हा बॉल देखील आपण पाहतोय, चेंज ऑफ पेस, गतीमे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं, स्लोराम पिक केला होता बॅट्समनला बीट करून चालला लागोपाठचा दुसरा बॉल डॉट। या दरम्यानचा पुढचा बॉल इथे चांगला स्ट्रोक, परंतु सिंगल डबलनं काही होणार नाहीये, मॅचमध्ये जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर षटकार चौकार तुम्हाला खेचणं फार गरजेचं आहे, कारण लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, इथून मात्र मोठे स्ट्रोक येणं बेलापूर टीमसाठी गरजेचं आहे। मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, परंतु इथून मात्र बॅकअप चांगलं राहिलं, 2 धावा तर इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत, 2 धावांच्या मदतीनं आता स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 22 धावा 22 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, चौथा आदरा इथून मात्र लागला जातोय, मयंकला दिला जातोय, मयंक मात्र नाराज होऊन तंबूची दिशा गाठत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। अति काही संकटाने धावचूच्या स्वरूपामध्ये इथून मात्र बॅट्समन बाद झाला, परंतु जास्तीत जास्त सिद्धू या बॅट्समनला खेळपट्टीवरती आणलं जाईल हाच एक प्रयत्न असेल बेलापूर टीमकडून। आणि आता मात्र स्ट्राइकिंगला सिद्धू, यावेळेचा सिद्धूसाठी हा बॉल, बॅटच्या टूला हा बॉल लागला आणि बॉल चाललाय घोषांक क्षेत्रात, फक्त आणि फक्त एकच धाव। यावेळेचा स्लोराम पिक केला डीप मध्ये खेळाडू आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय। बॅट्समन इथून मात्र बाद झालाय, एक इनिंगचा खेळ संपलाय आणि या एक इनिंग नंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात, 24 धावांचं लक्ष आहे, 30 बॉल मध्ये 24 धावांची गरज।
तीस बॉल आणि 30 बॉल मध्ये 24 धावा तुम्हाला काढाव्या लागतील या मॅच जिंकायची असेल तर। चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय एक व्यावसायिक खेळाडू ज्या प्रकारे ज्यानं ग्रामीण क्रिकेट गाजवलं आज गावाच्या बाहेर देखील जाऊन खूप चांगला खेळ दाखवत असतो। व्यावसायिक खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना नमित अशोक पाटील आणि त्याच्या बरोबरीनं रितेश आपण पाहतोय। चोवीस धावांचं लक्ष्य आहे 30 बॉल मध्ये 24 धावा। या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी आमले साहेब आपणास विनंती करतो या प्लीज व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचे। या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी आमले साहेब विनंती करतो या प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे। सेकंड इनिंगला सुरुवात हा तर या खेळाडूचा पॅटर्न स्ट्रोक आहे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका बॉल चाललाय सीमापार येतोय खणखणीत चौकार खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती 4 रन चौकारानं इथून मात्र स्वागत केलं जाते बॉलर साहिल दिवेकर नामक गोलंदाजाचं बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल या दरम्यानचा पुढचा बॉल या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रणेते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली सन्माननीय पांडुरंगजी आमले साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचे सुस्वागतम 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 वेलकम। सातत्यानं प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं खूप चांगलं योगदान असतं आणि आज देखील आपण पाहतोय कालच्या सत्रामध्ये देखील त्यांची उपस्थिती या मैदानावरती राहिली त्यांच्या माध्यमातून उद्घाटन समारंभ पार पडला आणि आज देखील ते आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ हा देत असताना बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्गवरती साहिल दिवेकर पहिला हादरा इथून मात्र लागला जातोय बिग विकेट टू गॉन मोठा हादरा लागलाय नमित मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय यावेळेला गॅप शॉर्ट सिलेक्शन चांगलं झालं डीपमध्ये खेळाडू खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून मात्र एक धाव सहजरित्या कम्प्लीट केली जाते या आता स्ट्रायकिंग इनला रवी पाटील हा खेळाडू आपण पाहतोय
या वेळेला कॅच प्रॅक्टिस केली जाती आहे बेलापूर टीमकडून, कारण यामागच्या बॉलवरती देखील एक झेलबादच्या स्वरूपामध्ये पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळाला आणि या वेळेला देखील अगदी फिल्डरच्या हातामध्ये कॅच देत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. कवरच्या डोक्यावरून बॉलला पूल करायचं होतं, परंतु तिथून मात्र यश मिळालं नाही आहे. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. दुसरा हादरा इथून मात्र लागला जातोय. आपण पाहू शकाल तुर्भे या टीमला इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. रोनित पाटील चांगला खेळाडू, शांत संयमी गुणवान खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असं रोनित पाटील आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला. अगदी NMPL स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ त्यानं दाखवला. यावेळीचा बॉल तेज आणि तरार यष्ट्यांचा वेध, बॅट्समन इथून मात्र बाद झाला. शून्याचा चष्मा घालून इथून मात्र रोनित पाटीलला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. पाहूया कालच्या सत्रामध्ये दुर्वेश मनोरे या खेळाडूने फार इम्प्रेस केलं. समीर या खेळाडूने विकेट हॅट्रिक संपादित केली. समीर सुतार आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला बॉलर साहिल दिवेकर याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. एक बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला. मयंक नामक फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनवरती. चांगला खेळाडू आहे. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल की काय प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यावेळीचा बॉल पंचांकडे अपील, अपीलमध्ये उत्साह आणि इथून मात्र घडतंय काय. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. या स्पर्धेतील साई भक्त चषक 2023 दुसरी विकेट हॅट्रिक संपादित केली आहे आपल्या नावावरती साहिल दिवेकर. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय साहिल दिवेकर. जवळजवळ एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 4 विकेट्स या ओव्हरमध्ये संपादित केल्या आणि धावफलकावरती तब्बल 10 आपण पाहतोय. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी करत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. मी विनंती करतोय यानंतरची मॅच अग्रोली आणि तळवली टॉससाठी आम्ही विनंती करतोय. आमचे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी आमले साहेब यांच्या शुभा हस्ते त्या मॅचचा टॉस केला जाईल. चला कॅप्टन तळवली टीमचा कॅप्टन आणि अग्रोली टीमचा कॅप्टन आमच्या टॉस का बॉस इथे मात्र यायचे. आपल्या दरम्यान इथून मात्र टॉस केला जाईल. यावेळीचा बॉल आपण पाहतोय स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोजून मापून तोलून मारलेला हा अतिशय देखणा स्ट्रोक. येतोय खणखणी चौकार 4 धावांच्या मदतीनं. आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. सिद्धू नामक गोलंदाजावरती केला जातो इथून मात्र प्रहार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळीचा स्ट्रेट ड्राइव लगवला डीप मध्ये मयंक फिल्डर आपण पाहतोय एकच धाव आणि एका धावेवरती इथून तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल। चांगला बॉल रिलीज करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला। या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल या बॉलवरती घडेल काय फुल टॉस बॉल बॅट्समन मिस झाला आणि इथून मात्र एक धाव तर मिळतीये। एक धाव मात्र जरूर मिळतीये आपल्याला पाहायला मिळते। फुल टॉस बॉल होता बॅट्समन इथून मात्र मिस झाला। या दरम्यानचा पुढचा बॉल या वेळेला फुलर लेनचा बॉल होता इथून मात्र खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये मिड ऑन रिजन मध्ये। चांगलं क्षेत्ररक्षण धावफलकावरती आतापर्यंत धावा देखील आपण पाहतोय 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। यावेळेचा स्ट्रोक देखील चांगला आहे कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला खेळण्याचा प्रयत्न झाला विकी पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा दोन धावा इथून मात्र टीमच्या खात्यामध्ये ॲड केल्या जातील। फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला त्या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक दोन धावा मात्र नक्कीच इथून मात्र धावून काढल्या जात आहेत। या दरम्यानचा पुढचा बॉल शेवटचा बॉल आपण पाहतोय यावेळेचा बॉल आपण पाहतोय अगदी फिंगर रोल्स केले होते बॅट्समनला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हर नंबर 2 खेळ संपला आहे आणि 2 ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल धावा लागल्यात 13 धावा। चार बाद 13 अशी धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 11 धावांची गरज 18 बॉल मध्ये 11 धावांची गरज। ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय ऋषिकेश माफ करा 3 ओव्हर नंबर 3 मध्ये ऋषिकेश नामक गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती कशा रीतीने इथून मात्र बॉलिंग केली जाईल स्ट्रायकिंगला रितेश आपण पाहतोय जो सलामीला आला होता त्याच्या बॅटमधून आणखीन कोणता मात्र मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे। ऋषिकेशचा हा बॉल एक चांगला प्रहार बॉल जातोय सीमा पार येतोय खणखणी चौकार काळजी घ्या मित्रांनो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला 4 धावा मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत। 4 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आता धावा लागल्या जात आहेत 17 धावा पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार यावेळेला आधी आक्रमण तर नंतर क्लास इथून मात्र दाखवला जातोय संयमी क्रिकेट त्याला माहिती आहे इथे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं फार आवश्यक आहे आणि इथून मात्र दिमाखानं कॅल्क्युलेटर खेळ इथून मात्र खेळ खेळला जातोय। एक धाव आपल्याला पाहायला मिळतीय एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होईल आता धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा अजूनही मात्र 6 धावा या दूर आहे विजयापासून तुर्बे हा संघ। यावेळेचा बॉल आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह लगवला डीप मध्ये खेळाडू सिद्धूच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झाली आणि इथे मात्र घडतंय काय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। आम्ही टॉस साठी इन्व्हाइट करतोय चला अग्रोली टीमचे कॅप्टन आणि तळवले टीमचे कॅप्टन आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी आमले साहेब यांच्या शुभा हस्ते इथून मात्र टॉस केला जाईल आमच्या मुख्य टॉस का बॉक्स या कक्षामध्ये।
इथून मात्र टॉस केला जातोय. चला तळवली टीमचा कॅप्टन आणि अग्रोली टीमचा कॅप्टन खऱ्या अर्थाने NMPL स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये अग्रोली जय मल्हार अग्रोली या टीमने देखील चॅम्पियन पद हे पटकावले. आज मात्र सानपट क्रीडांगणावरती तो संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली आदरणीय पांडुरंगजी आंबले साहेब यांच्या शुभा हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला आहे. इथून मात्र अग्रोली टीमच्या कॅप्टननं धन्यवाद मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हायचंय. धावफलकावरती आतापर्यंत धावा आपण पाहतोय 21 धावा. अजून मात्र 3 धावा या दूर आहे विजयापासून. जे स्टुडंट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्लीज आपण सीमारेषेच्या बाहेरून चालायचंय. 3 धावा विजयासाठी तुर्भे या टीमला अजून मात्र कम्प्लीट करायच्यात. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे डीपमध्ये खेळाडू. ओ ओ इथे मात्र घडतंय काय फ्लाइंग जेल. ज्या प्रकारे हा खेळाडू हवेत उडी मारत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटाला मात्र एक चांगली कॅच त्यांना एक्झिक्यूट केली. धक्का क्रमांक आपण पाहतोय 6वा हादरा इथून मात्र लागला जातोय. ओव्हर नंबर 3 खेळ संपला आहे आणि आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये तुम्हाला 3 धावा इथून मात्र कम्प्लीट करायच्यात. बारा बॉलमध्ये 3 धावांची गरज. काय घडते या मॅचमध्ये अजूनही मात्र ही मॅच ऑन असणार आहे. अजूनही मात्र थोडा वेळ इथून मात्र वाट पाहावी लागेल विजयासाठी. आता ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. कौस्तुभ नामक गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर देखील तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यानचा बॉल आपण पाहतोय कौस्तुभ याचा हा बॉल आपण पाहतोय रितेशच्या माध्यमातून खूप चांगला फटका. 21 धाव आपल्याला पाहायला मिळतीय. अजूनही मात्र 11 बॉलमध्ये 2 धावा तुम्हाला इथून कम्प्लीट करायच्या. बॉल मात्र पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. कस्तुपचा हा बॉल यावेळेला देखील बॉल हवेत. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. अजूनही मात्र काही वेळ जिंकण्यासाठी घालवावा लागेल. मॅचमध्ये अजूनही मात्र जिवंतपणा आणून ठेवला. आम्ही देखील सहजासहजी हार मानणारे नाही आहोत. बेलापूर टीमनं मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवले. विकेट धक्का क्रमांक आपण पाहतोय 7वा हादरा इथून मात्र लागला जातोय. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 2 धावांची गरज तुम्हाला विजयासाठी. 10 बॉल मध्ये 2 धावा आपण पाहू शकाल काय घडते या मॅच मध्ये. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 2 धावा आता आपल्याला पाहायला मिळेल की एका धावेसाठी किती संघर्ष करताना खेळाडू पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपेश गरत. स्ट्राईक ऑन दी मार्क. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल. फील्ड प्लेस मध्ये कुठेतरी बदल केला जातोय. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय ज्या प्रकारे हा बॅट्समन खेळपट्टीवरती दाखल झाला. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार. यावेळचा हा बॉल एक धाव तर कम्प्लीट केली जातीय आणि आता एकाच धाव संख्येवरती संतुष्ट राहावं लागेल.
नऊ बॉल मध्ये एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी। पाहू शकाल नऊ चेंडू विजयासाठी एका धावेची गरज तुर्भे या टीमला। बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती। कौस्तुब नामक गोलंदाज पाहूया महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश करेल का बॅट्समन रितेश। बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार आणि इथून मात्र सामना जिंकलाय तुर्भे या टीमनं। अभिनंदन पुढच्या फेरीमध्ये हा संघ इथून मात्र दाखल झालाय। टॉस जिंकला अग्रोली टीमच्या कॅप्टननं आणि आपला निर्णय। आदरणीय सन्माननीय सुधाकरजी पाटील दादा विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे। आदरणीय सन्माननीय सुधाकर पाटील दादा या व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान व्हायचे विनंती करतोय। यानंतरची मॅच आपल्याला पाहावयास मिळेल।